नमस्कार मैत्रिणींनो, एसवी विचार यूट्यूब चॅनल मध्ये आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी। तत्पूर्वी आपण एसवी विचार चॅनल सबस्क्राइब करा व बाजूच्या बेल बटणाला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग पाहूया महालक्ष्मी व्रताची पूजा विधी। श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी। ही पूजा आपण स्वतःही करू शकतो, फक्त ती मनोभावे व श्रद्धेने करावयाची आहे। देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे आणि उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी। फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी। ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा, त्याच्या सभोवती रांगोळी घालावी। थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत। स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा, पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकेल, तो पाण्याने पूर्ण भरावा। एक सुपारी, एक नाणे व त्यावर पाण्यात तुरवा घालाव्यात। पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा। हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावीत। तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा। पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिकटवून त्या चित्राची तस्बीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकवून ठेवावी। ओम केशवाय नम, ओम नारायणाय नम हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे। पळीने पाणी हातात घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी तांबणात सोडावे। नंतर देवीला स्नान घालावे। हळदी कुंकू पुष्प वाहून देवी पुढे अगरबत्ती ओवाळावी। धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे। देवीला नैवेद्य अर्पण करून मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी। देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे। वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी। मग निरांजन ओवाळून आरती करावी। रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी। एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा। गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा। नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे। दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत। कलशातील पाणी तुळशीत ओतावे। देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा। अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत महालक्ष्मीची पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरद हस्त राहतो। श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील। गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्व आहे। आशा करते मैत्रिणींनो, दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर खालील दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा।
पुन्हा भेटू नवीन विषय नवीन विचारधारेसह. धन्यवाद.